पिरबावाड़ा तालुका पुलब्री जिल्हा औरंगाबादेतील हनुमान नगर शेत वस्तीवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी चांगला रस्ता नसल्याने तुंडुंब भरलेला तलावाच्या भिंतीवरून आपला जीव धोक्यात घालून ज्ञान मंदिर गाठावे लागत आहे। पावसाळ्याचे दिवस असल्याने पालकांनी चिंता व्यक्त केली आहे। पिरबावाडा तालुका फुलब्री हनुमान नगर शेत वस्तीवर 40 कुटुंबियांच्या वस्ती आहे। येथील विद्यार्थी रोज शाळेत जातात, मात्र विद्यार्थ्यांसाठी शाळेत जाण्यासाठी रस्ता नसल्याने येथील मुलांना शाळेत जाण्यासाठी नदीचा तलावाच्या सांडव्याच्या पाण्यातून वाट काढावी लागत आहे। तसेच तलावाच्या भिंतीवरून जीव धोक्यात घालून शाळा गाठावी लागत आहे। यामुळे रोज पालकांना आपल्या पाल्याला शाळेत सोडण्यासाठी सर्व कामे सोडून पाल्यासोबत शाळेत जावे लागत आहे। विशेष म्हणजे एखाद्या व्यक्तीची रात्रीला तब्येत बिघडली तर रात्रीच्या वेळी त्या व्यक्तीला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी दुचाकी नव्हे तर पायी चालण्यासाठी रस्ता नसल्याने येथील नागरिकांच्या जीवांना धोका निर्माण झाल्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे। या वस्तीवरील नागरिकांनी रस्त्याची वेळोवेळी मागणी करून सुद्धा आता कोणीही त्याची दखल न घेतल्याचा आरोप त्या वस्तीतील ग्रामस्थांनी केला आहे। मी सुभाष कडुवा गाडेकर राहणार पिरबावडा तालुका फुलंब्री जिल्हा औरंगाबाद इथला रहिवासी असून पिरबावडा या गावामध्ये एक हनुमान नगर वस्ती आहे। त्या वस्तीमध्ये 40-50 कुटुंब आहे आणि 40-50 कुटुंबामध्ये लगभग 200 किंवा 210-220 असे एकूण लोकसंख्या आहे। आणि एवढ्या आमच्या सर्व हनुमान नगर वस्तींचा एक दोन खूप मोठे प्रॉब्लेम आहे। एक म्हणजे रस्त्याचा प्रॉब्लेम आहे। रस्ता म्हणजे आम्हाला जर तळ्यामध्ये पाणी आलं तर 6 महिने रस्ता जवळून आणि चांगला सोयीचा आहे, परंतु 6 महिने तळ्यामध्ये पाणी असल्यामुळे लहान लहान अंगणवाडीचे विद्यार्थी आणि 1-3 ते 4 पर्यंत मुलं शाळेत जाऊ येऊ शकत नाही। आम्हाला त्यांना घरीच ठेवावं लागतं, कारण रस्ता खूप खराब असल्यामुळे आम्ही त्यांना पाठवू शकत नाही, कारण त्यांना त्यांचा जीव पण गमावू लागू शकतो, त्यामुळे आम्ही त्यांना शाळेत पाठवू शकत नाही। आणि दुसरा एक आमचा प्रॉब्लेम आहे तो सिंगल फ्यूजचा। सिंगल फ्यूजमध्ये आम्ही बऱ्याच वेळेस जाणं केलं, परंतु त्याच्यात काही आम्हाला त्याचा लाभ मिळालेला नाही। आणि याच्या रस्त्याच्या बारेमध्ये आम्ही तहसीलदार साहेबांना पण एकदा रस्त्याची मागणी केली होती 2019 मध्ये, परंतु त्यांनी आम्हाला कुठलाही तोडगा काढून दिलेला नाही। तहसीलची आमच्याकडे पुरावा पण आहे। त्याच्यानंतर आमचे आमदार साहेब यांना सुद्धा आम्ही पत्र दिलं होतं, परंतु त्यांनी पण कोणताही तोडगा काढून दिला नाही। त्यांच्यानंतर आमचे 70 सेठ यांच्याकडे पण आम्ही ते अर्ज दाखल केला होता, पण त्यांनी आम्हाला कुठलाही पर्याय काढून दिलेला नाही। आवाज टीव्हीसाठी अनिल वाडोंकर औरंगाबाद।